माझं नाव प्रभाकर श्रीखंडे. गेली 35 वर्ष लग्नाचे आणि मुंजीचे फोटो काढतो. माझ्या एका क्लायंट कडे उद्या मीटिंगला येईल माझे टीममेट्स म्हणून. बरं, काय काम आहे? तुम्ही करावं असंच ते काम आहे. पोलीस डिपार्टमेंट मध्ये पैसे देतात का कावड्या मस्तात? तुम्हाला सगळ्यांची पुढे जायची घाई ना म्हणून. गणपती थोडी बघायला येतोय. बायको काय बोर्डर लिहून ठेवते? घड्याची तबकडी किंवा पट्टा बदलून काय उपयोग आहे? कुणीही आडवा पडला तरी. 66 सदाशिव नावाचा एक आगळा वेगळा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. योगेश देशपांडे याचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. 65 कला अवगत असणाऱ्या या जगामध्ये आता 66 कलेची ओळख करून देणाऱ्या आणि तिचा अभ्यास कसा करावा याचं प्रशिक्षण देणाऱ्या गृहस्थांची ही गोष्ट आहे. आणि ही कला आहे वाद घालण्याची. कुठे कसं भांडण करायचं, मुद्दे कसे काढायचे हे शिकवणाऱ्या श्रीखंडे यांची भूमिका साकारलीय मोहन जोशी यांनी. लग्न मुंजीचे फोटो काढणारे श्रीखंडे हे लोकांशी भांडण करण्यात अतिशय पटाईत असतात. आपली कामं वाद घालून योग्य रीतीने कशी करून घ्यावी यात ते माहीर आहेत. आणि त्यांच्यात असलेली हीच कला ते इतर लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. आता 66 वाद घालण्याची कला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होतो का याच्यावर हा सिनेमा आधारित आहे. मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रवीण तरडे आणि महेश मांजरेकर यांची या सिनेमात महत्वाची भूमिका असून योगेश देशपांडे देखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. पुणे डॉकीची निर्मिती असलेला हा सिनेमा 10 मेला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 66 सदाशिव या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी. शिक्षण खातं, मंत्री किंवा कोणीही विरोध केला तरी 66 कला लोप पावायची नाही. या कलेची उपासना काय काय फळ देते बघाल तुम्ही. गणपती बाप्पा मोर्या. हॅलो श्रीखंडे, येत आहे ना मीटिंगला? आलोच.